आता एक मोठी अपडेट समोर येते, संसदेचं अधिवेशन सुरू झालं आहे, थेट जाऊयात. आंध्र प्रदेश श्री मद्दिला गुरुमूर्ति संविधानं पट्ल यदार्थमैन భక్తి విశ్వాసములు కలిగి నిన్ను భారతదేశపు సర్వసత్తాక అధికారమును అఖండతను సమర్థించదనియు నేను స్వీకరించబో కర్తవ్యమును శ్రద్ధాశక్తులతో నిర్వహించదనియు దైవ సాక్షిగా ప్రమాణం చేయుచున్నాను. नवे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी सदस्यत्वाची शपथ घेताना पाहायला मिळत आहेत. काही नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये झाला आहे आणि त्यानुसार आता या मंत्र्यांना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावं लागणार आहे, कारण देशामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत आणि त्याच मुद्द्यांवरून त्याच समस्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यामध्ये इंधन दरवाढीचा मुद्दा असेल, याशिवाय देशामध्ये लसीकरण सुरू झालं आहे मात्र उद्दिष्टपूर्ती होताना दिसत नाही आहे. लसीचा जो पुरवठा आहे तो व्यवस्थित नाही आहे त्यामुळं आणि उशिरानं लसीकरण होताना दिसतंय, त्यामुळं याच्यावरून सुद्धा विरोधक सवाल उपस्थित करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय शेतकरी आंदोलन सुरू आहे, मागील सहा सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत दिल्लीमध्ये आणि त्यांचा केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध आहे, त्यामुळे या आंदोलनावरून सुद्धा विरोधक केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली जातील असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आज सरकारकडून या प्रश्नांवर नेमकी काय उत्तरं येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. तर आणखी एक गोष्ट म्हणजे देशामध्ये जी दुसरी लहर आलेली होती कोरोनाची, त्याच्यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे, लाखो लोक त्याच्यामध्ये दगावलेले आहेत आणि या ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे त्यांना मदत करावी अशी ही मागणी होत होती. त्याचबरोबर इतरही काही ज्या समस्या आहेत त्याच्यावरून केंद्र सरकारला आज लक्ष केलं जाण्याची शक्यता आहे.